हौद आणि नळ यावरील कोणताही प्रश्न सेकंदामध्ये सोडवा तेही कोणतंही सूत्र न वापरता होय मित्रांनो कोणतंही सूत्र न वापरता आपण हौद आणि नळ यावरील कोणताही प्रश्न सेकंदामध्ये सोडवू शकतो तर पाहूयात महत्त्वाची आणि गेस प्रश्न लगेच विद्यार्थी मित्रांनो पाहूया सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये येणारा नळ आणि आगरी हौद यावरील महत्त्वाचे प्रश्न तर या ठिकाणी तुम्हाला मी एकच मेथड शिकवणार आहे ती म्हणजे लसावी पद्धत तर लसावी पद्धतीने कोणताही प्रश्न तुम्ही अगदी सेकंदामध्ये सोडवू शकतात तर या ठिकाणी हे प्रश्न एकदा समजून घ्या म्हणजे यासारखे प्रश्न तुम्हाला पुन्हा केव्हाही सोडवता येतील प्रश्नांचं स्वरूप कोणतं जरी असलं तरी मेथड मात्र एकच लसावी पद्धत तर पहा पद्धत काय आहे एका हौदामध्ये दोन नळ सोडले आहेत ए नळाने तो हौद दहा तासामध्ये भरतो तर बी नळाने तो हौद पंधरा तासामध्ये भरतो दोन्ही नळ एकत्र चालू केले तर हौद किती वेळात भरेल तर याच्या वेगवेगळ्या वेग ट्रिक आहेत त्या ट्रिक तर तुम्हाला माहीतच आहेत परंतु मी आज एक अशी बेसिक पद्धत सांगणार आहे जी पद्धत तुम्हाला ट्रिक माहीत नसेल तरी सोडवता येते आणि शंभर टक्के उत्तर बरोबर येतं तर पाहूया लसावी मसावी पद्धत या ठिकाणी जे तास दिलेले आहेत पहा दहा तासात आणि पंधरा तासामध्ये तर दहा आणि पंधरा यांचा तोंडी लसावी तुम्हाला काढता आला पाहिजे आणि तो आहे तीस लसावी काढण्याची सिंपल पद्धत म्हणजे दहा आणि पंधराचा पाडा जर तुम्ही लिहिलात दहा एक दहा दहा दोन्ही वीस दहा त्रिक तीस पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस दोन्ही पाड्यामध्ये जी संख्या सुरुवातीला येईल तीच त्या संख्येचा लसावी असतो म्हणजे लसावी काढणं अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला जमू शकतं तर या ठिकाणी पाहूयात आता लसावी तीस याचा अर्थ हौदाची जी कॅपॅसिटी आहे हौदामध्ये तीस लिटर पाणी मावतंय असं आपल्याला समजायचं आहे तीस लिटर तर प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले की ए नळाने दहा तासामध्ये हौद भरतो याचा अर्थ ए नळ दहा तासामध्ये पाणी भरतो दहा तास लागतात तर या नळाला एका तासामध्ये पाणी भरायला एक तासामध्ये किती भरत असेल तुमच्या लगेच लक्षात येईल दहा तासामध्ये तीस लिटर तर एका तासामध्ये फक्त तीन लिटर तो पाणी भरेल दहा तासामध्ये तीस लिटर एक तासामध्ये तीन लिटर दुसरा जो नळ आहे बी नळ नल। बी नळाला पंधरा तास लागतात म्हणजेच पंधरा तासामध्ये हा नळ तीस लिटर पाणी भरेल मग एक तासामध्ये किती भरेल अगदी तोंडी सांगू शकता तुम्ही एका तासामध्ये दोन लिटर पाणी भरेल आता आपल्याला पुढची जी कंडिशन सांगितलेली आहे दोन्ही नळ एकत्र चालू केले दोन्ही नळ जर एकत्र चालू केले तर याच्या एका तासामध्ये तीन लिटर बी नळाच्या एका तासामध्ये तीन लिटर दोन्ही मिळून पाच लिटर पाणी होईल म्हणजेच एक तासामध्ये पाच लिटर पाणी भरलं जाईल आपल्याला तीस लिटर पाणी भरायचं आहे तर एका तासाला पाच लिटर तर आपल्याला तीस लिटरला किती तास लागतील हेच काढायचं असेल तर डायरेक्ट आपण तिरकस गुणाकार करू शकतो तिरकस गुणाकारामध्ये तीस गुणिले एक आणि छेदामध्ये पाच पाच एक पाच पाच सख्ख तीस बरोबर सहा तास वेळ लागेल म्हणजेच हा तीस लिटरचा हाऊद एका तासाला पाच लिटर दुसऱ्या तासाला पाच म्हणजे दहा तिसऱ्या तासाला पाच पंधरा चौथ्या तासाला पाच वीस पाचव्या तासाला पाच लिटर पंचवीस आणि सहाव्या तासाला पाच लिटर म्हणजे तीस लिटर तर या पद्धतीनं जर तुम्ही प्रश्न सोडवला तर अगदी प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्लिअर होते आणि समजतं की गणितामध्ये काय घडत आहे आणि यासाठीच तुम्हाला ही महत्वाची पद्धत या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि यासारखी जवळपास सात ते आठ प्रश्न आपण पाहूयात वेगवेगळ्या पद्धतीचे दुसरा प्रश्न आहे ए नळाने एक हौद पंधरा तासामध्ये भरतो तर बी नळाने तोच हौद अठरा तासामध्ये भरतो दोन्ही नळ सुरुवातीला दोन्ही नळ सुरुवातीला दोन्ही नळ पाच तास चालू ठेवले आणि ए नळ बंद केला तर टाकी भरण्यासाठी बी नळाला आणखी किती वेळ लागेल पद्धत तीच आहे पंधरा आणि अठरा लसावी शोधून घ्या सुरुवातीला पंधरा आणि अठराचा जर पाडा म्हणलात तुम्ही तर पंधरा आणि अठरा तर यांचा लसावी येतो नव्वद तर या ठिकाणी पंधरा आणि अठराचा लसावी नव्वद आलेला आहे म्हणजेच टाकीची जी कॅपॅसिटी आहे ती आपण नव्वद लिटर समजायची आहे या ठिकाणी समजावून सांगायला जरी वेळ लागत असला तरी तुम्ही जर स्वतः सरावानं सोडवायला लागला तर सेकंदामध्ये हे गणित सोडवू शकतात तर पहा पंधरा तास ए नळाला किती वेळ लागतो पंधरा तास म्हणजे ए नळ एक तासामध्ये किती पाणी भरत असेल तर पंधरा तास मध्ये नव्वद तर एका तासामध्ये पंधरा जर या नव्वदला भागलं तर या ठिकाणी सहा लिटर पाणी तो भरत असेल एका तासामध्ये बी नळाला अठरा तास वेळ लागतो म्हणजे बी नळ एका तासामध्ये किती पाणी भरत असेल तर अठराने या नव्वदला जर भागलं तर उत्तर येतं पाच लिटर आता दिलेल्या या ठिकाणी नियमाटीमध्ये काय सांगितले पहा दोन्ही नळ पाच तास चालू ठेवले आता दोन्ही नळ पाच तास चालू ठेवलेत म्हणजे याचा अर्थ असा होतो की पाच तास चालू आहेत दोन्ही नळ आणि दोन्ही नळाचं एकत्रित पाणी जर विचार केलं तर सहा लिटर आणि पाच लिटर म्हणजे अकरा लिटर म्हणजे अकरा लिटरच्या वेगाने पाच तास नळ चालू आहेत एकूण पंचावन्न लिटर पाणी भरलं जाईल पंचावन्न लिटर पाणी भरले जाईल हौदामध्ये आता रिकामा किती राहिला मग हाऊद नव्वद मधून पंचावन्न वजा करा तर या ठिकाणी हे पाच आणि पस्तीस लिटर पाणी आणखी भरायचं राहिलंय आता पस्तीस लिटर पाणी भरायचं राहिलेलं आहे आणि ए नळ बंद केला म्हणजे ए नळ हा बंद केलेला आहे जो एका तासाला सहा लिटर पाणी भरत होता म्हणजे आता बी नळ चालू केलेला आहे फक्त बी नळ चालू आहे तर बी नळ एक तासामध्ये पाच लिटर पाणी भरतोय या ठिकाणी पाच लिटर दिलेला आहे तुम्हाला तर पस्तीस लिटर पाणी भरायला किती वेळ लागेल मग सात तास एका तासाला पाच तर सात तासामध्ये पाच गुणिले सात बरोबर पस्तीस लिटर पाणी भरेल आणि हौद पूर्ण भरला जाईल किंवा भरायचं या ठिकाणी संपेल म्हणजेच बी नळाला आणखी किती वेळ लागला तर बी नळाला आणखी सात तास वेळ लागला म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे सात तास यानंतर पाहूया पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे ए नळाने हौद दहा तासामध्ये भरतो बी नळाने तोच हाऊद वीस तासात रिकामा होतो जर दोन्ही नळ एकत्र चालू केले तर हाऊद भरण्यास किती वेळ लागेल पुन्हा तीच पद्धत दहा तास आणि वीस तास लसावी किती येतो तोंडी सांगू शकता तुम्ही दहा आणि वीसचा लसावी म्हणजे वीस म्हणजेच जी कॅपॅसिटी आहे हौदाची कॅपॅसिटी ती असेल वीस लिटर हौद आहे वीस लिटरचा ए नळाला दहा तास लागतात वीस लिटरचा हौद भरायला म्हणजे ए नळ दहा तासात वीस लिटर हौद भरतो म्हणजे याची कॅपॅसिटी एका तासाला तो किती भरत असेल एका तासामध्ये तो दोन लिटर पाणी भरत असेल आणि हे तोंडी सांगू शकता तुम्ही दहा तासामध्ये वीस लिटर तर एका तासामध्ये दोन लिटर भरतो जो बी नळ आहे तो वीस तासामध्ये रुका म्हणजे रिकामा करतो हौद तर बी नळ वीस तासात रिकामा करतो म्हणजे एका तासाला किती करत असेल एका तासाला तर एका तासाला तो एक लिटर रिकामा करत असेल कारण हाऊदच आहे वीस लिटरचा वीस तासामध्ये वीस लिटरचा हाऊद रिकामा होतो तर एक तासामध्ये एक लिटर रिकामा करतो म्हणजेच कमी करतो पाणी हौदातलं आता दोन्ही नळ जर एकत्र चालू केले तर ए नळ तासाला दोन लिटर भरतोय बी नळ तासाला एक लिटर रिकामा करतोय म्हणजे एक तासाचा जर रिझल्ट पाहिला आपण एक तासामध्ये तर दोन लिटर भरणे एक लिटर कमी करणे म्हणजे दोन वजा एक म्हणजे एका तासामध्ये एक लिटरच पाणी भरलं जाईल एक लिटर पाणी भरले जाईल आपल्याला वीस लिटर भरायचं आहे म्हणजे वीस तास वेळ लागेल आणि वीस तासामध्ये वीस लिटर पाणी भरलं जाईल म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे वीस तास वेळ लागेल तर पहा या पद्धतीमध्ये तुम्हाला कोणतंही सूत्र पाठ करायची गरज नाही अगदी तोंडी एखादा शेतकरी सुद्धा किंवा शाळेत न गेलेला सुद्धा कोणत्याही वर्गातला विद्यार्थी हे प्रश्न अगदी तोंडी सोडवू शकतो यानंतर पुढील प्रश्न पाहूया ए नळाने हाऊ दहा तासामध्ये भरतो बी नळाने तोच हाऊ चाळीस तासामध्ये रिकामा होतो सुरुवातीला दहा तास दोन्ही नळ चालू ठेवले व बी नळ बंद केला तर हौद भरण्यास किती वेळ लागेल पुन्हा तीच कन्सेप्ट दहा आणि चाळीस लसावी किती येतो तर लसावी आहे चाळीस म्हणजे कॅपॅसिटी किती असेल हौदाची चाळीस लिटर ए नळ दहा तासामध्ये भरतो ए नळ दहा तासात भरतो म्हणजेच एक तासाची कॅपॅसिटी किती असेल एक तासामध्ये किती भरतो तर दहा तासामध्ये चाळीस लिटर भरत असेल तर एका तासामध्ये चार लिटर पाणी भरेल बी नळ काय करतो चाळीस तासामध्ये रिकामा करतो म्हणजे चाळीस लिटर पाणी चाळीस तासामध्ये रिकामं होतं याचा अर्थ एक तासामध्ये किती पाणी रिकामं होत असेल एका तासामध्ये एक लिटर पाणी रिकामं होत असेल आता या ठिकाणी पहा एक तासामध्ये एक लिटर सुरुवातीला दहा तास दोन्ही नळ चालू ठेवले म्हणजे दहा तासाचा जर विचार केला एका तासामध्ये किती होतील एक तासामध्ये पाणी किती भरलं जाईल पहा चार लिटर भरणे आणि एक लिटर रिकामा करणे म्हणजे एक तासामध्ये चार वजा एक बरोबर तीन लिटर पाणी भरलं जाईल दहा तासामध्ये किती तर तोंडी सांगू शकता तुम्ही दहा तासामध्ये तीस लिटर पाणी भरलं जाईल चाळीसमधून तीस लिटर भरलं गेलं आणखी दहा लिटर पाणी आपल्याला भरायचं आहे आणि आता या ठिकाणी आपण बी नळ बंद करतोय म्हणजे हा जो रिकामा करायचा नळ आहे तो बंद करतोय म्हणजे फक्त ए नळ चालू होईल म्हणजेच ए नळ जो आहे एक तासामध्ये चार लिटर पाणी भरतो दहा लिटर भरण्यासाठी किती वेळ लागेल मग दहा छेद चार बरोबर दोन पॉईंट पाच तास म्हणजेच सुरुवातीचे दहा तास आणि नंतर एकट्या ए नळाला अडीच तास वेळ लागेल म्हणजे टोटल एकूण बारा पॉइंट पाच तास वेळ लागेल म्हणजेच बारा तास तीस मिनिटामध्ये हा हाऊद भरला जाईल तर या पद्धतीनं अगदी तोंडी प्रश्न सोडवा कायमस्वरूपी सो याच पद्धतीचा वापर करा आणि या पद्धतीचा वापर कामकाळवरील उदाहरणं सुद्धा सोडवण्यासाठी होतो यानंतर पुढील प्रश्न पाहूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला प्रत्येक चाप्टरवाइज व्हिडिओ पाहिजे असतील तर जीनियस मॅथ स्टोर ॲप ॲजच डाउनलोड करा जीनियस मॅथ्स स्टोर ॲप आजच डाउनलोड करा त्याचबरोबर जीनियस एक्झाम जीनियस एक्झाम हे पण ॲप डाउनलोड करा यामध्ये तुम्हाला सर्व चॅप्टरवाईज व्हिडिओ पाहायला मिळतील जे पूर्ण फ्री आहेत स्पर्धा परीक्षेसाठी पंचेचाळीस व्हिडिओचा कोर्स फ्री आहे जो यामध्ये मिळेल जीनिएस एक्झाममध्ये तुम्हाला काही पेपर्स फ्री आहेत प्रॅक्टिससाठी आणि काही सरावासाठी तुम्ही विकत घेऊ शकतात तर पाहूया पुढचा प्रश्न ए नळ दहा तासामध्ये भरतो बी नळ तोच हऊद पंचवीस तासात भरतो सी नळ तो हऊत पन्नास तासामध्ये भरतो जर तिन्ही नळ एकदाच चालू केले तर हाऊद भरण्यास किती वेळ लागेल दहा पंचवीस आणि पन्नास यांचा जर आपण लसावी पाहिला लसावी दहा पंचवीस आणि पन्नास यांचा लसावी येतो पन्नास याचा अर्थ ए नळ दहा तासामध्ये म्हणजेच एक तासामध्ये किती भरेल पाणी तो दहा तासामध्ये पन्नास लिटर एक तासामध्ये पाच लिटर भरेल दुसरा जो नळ आहे तो बी त्याला पंचवीस तास वेळ लागतो म्हणजेच एक तासामध्ये किती भरेल मग तर पंचवीस तासात पन्नास लिटर म्हणजे एक तासामध्ये दोन लिटर सी नळ जो आहे त्याला पन्नास तास वेळ लागतो याचा अर्थ एक तासामध्ये तो किती भरेल पाणी तर तो भरेल एक तासामध्ये एकच लिटर पाणी आता तिन्ही नळ एकदाच चालू केले म्हणजे एका तासामध्ये हा पाच लिटर हा दोन लिटर आणि हा एक लिटर टोटल आठ लिटर पाणी भरलं जाईल एक तासामध्ये एक तासामध्ये आठ लिटर आपणास लिटर पन्नास लिटरचा हाऊत भरायचा आहे म्हणजे पन्नास भागिले आठ बरोबर हा जर आपण भागाकार सोडवला तर या ठिकाणी दोन न भाग घालूयात आपण बे चोक आठ बे दोन्ही चार एक उरलं बे पंचे दहा म्हणजे पंचवीस छेद चार आणि हा भागाकार पूर्ण केल्यास उत्तर येतं सहा पॉईंट पंचवीस तास आणि हेच मिनिटामध्ये तासामध्ये जर लिहिलात तर तुम्ही सहा तास पंधरा मिनिट इतका वेळ लागेल पॉईंट पंचवीस म्हणजे वन फोर्थ तास एका तासातला अर्ध्या तासातला अर्धा म्हणजेच वन फोर्थ म्हणजे पंधरा मिनिट तर ही पण पन संकल्पना या ठिकाणी कायमस्वरूपी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण ए नळ बी नळ सी नळ अनुक्रमे बारा तास अठरा तास आणि पंधरा तासामध्ये भरतात सुरुवातीला बी नळ तीन तास चालू ठेवला तो बंद करून सी नळ पाच तास चालू ठेवला शेवटी फक्त ए नळ चालू ठेवला तर हौद भरण्यास किती वेळ लागेल तर लागेल, हा प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला आपणास बारा अठरा आणि पंधरा यांचा लसावी काढावा लागेल आणि हा लसावी येतो एकशे ऐंशी म्हणजे कॅपॅसिटी किती आहे हौदाची एकशे ऐंशी लिटर आता पहा ए नळाला किती वेळ लागतो बारा तास म्हणजे हा नळ एका तासामध्ये किती पाणी भरेल तर बाराने जर एकशे ऐंशीला भागलं तर उत्तर येते पंधरा लिटर म्हणजे ए नळ पंधरा लिटर एका तासाला पाणी भरतो आणि बारा तासामध्ये एकशे ऐंशी लिटर पूर्ण होतं बी नळ अठरा तास वेळ लागतो म्हणजे एका तासामध्ये हा किती पाणी भरत असेल तर एकशे ऐंशीला जर अठरानं भागलं तर दहा लिटर पाणी भरेल सी नळाचा जर विचार केला तर पंधरा तास वेळ लागतो म्हणजे एक तासामध्ये तो किती पाणी भरेल तर एक तासामध्ये बारा लिटर पाणी भरेल आता आपण पाहूया कोणते कोणते नळ किती वेळ चालू आहेत सुरुवातीला बी नळ तीन तास बी नळ तीन तास आता बी नळ एका तासामध्ये दहा लिटर म्हणजे बी नळ तीन तास चालू ठेवला तर तीन गुणिले दहा बरोबर तीस लिटर पाणी भरेल तीस लिटर भरेल त्यानंतर तो बंद करायचा आणि सी नळ पाच तास चालू ठेवायचा आहे सी नळ पाच तास सी नळ पाच तास म्हणजे पाच गुणिले तासाला बारा लिटर म्हणजे साठ लिटर पाणी भरलं जाईल टोटल पाणी किती झालं तीस आणि साठ नव्वद लिटर आता पहा एकूण कॅपॅसिटी किती आहे एकशे ऐंशी मधलं नव्वद लिटर भरलं गेलं नव्वद लिटर आणखी बाकी आहे त्यानंतर सी पण नळ बंद करायचा आहे आणि ए नळ चालू करायचा आहे तर ए नळ एका तासाला पंधरा लिटर पाणी भरतो त्याला नव्वद लिटर पाणी भरायचं आहे म्हणजेच नव्वद भागिले पंधरा करावं लागेल पंधरा एक पंधरा पंधरा सक्क नव्वद म्हणजे एला सहा तास वेळ लागेल ए नळाला सहा तास वेळ लागेल एकूण जर आपण नळांचं वेळ पाहिला तर पहा बी नळ तीन तास सी नळ पाच तास आणि ए नळ सहा तास टोटल चौदा तासामध्ये हाऊद भरला जाईल म्हणजे या गणितामध्ये एक कन्सेप्ट क्लिअर होते की कोणताही प्रश्नामध्ये आपल्याला क्लिअर समजतं की पाणी किती भरलंय किती भरायचं आहे किती रिकामं करायचं आहे किती राहिलंय कोणता नळ किती तास चालवायचा आहे याच्यावरून तुम्ही कोणताही प्रश्न अगदी सोडवू शकाल यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण ए नळ व बी नळ एकत्रपणे सहा तासामध्ये हौद भरतात तर बी नळ अठरा तासामध्ये हौद भरत असेल स्वतंत्र म्हणजे एकटा तर एकटा ए नळ किती तासामध्ये भरत असेल तर या ठिकाणी पण तीच सिस्टीम सहा आणि अठरा यांचा लसावी सहा आणि अठरा चा लसावी अठरा म्हणजे हौदाची कॅपॅसिटी असेल अठरा लिटर तीच संकल्पना ए आणि बी दोन्ही नळ मिळून पहा ए आणि बी दोन्ही नळ मिळून सहा तास वेळ लागतो तर मग एक तासामध्ये किती भरत असतील ते पाणी पहा ए आणि बी नळ एकत्रपणे जर भरले तर सहा तास वेळ लागतो अठरा आट्र, लिटर पाणी भरायला म्हणजे ए आणि बी एका तासामध्ये तीन लिटर पाणी भरतात आता बी नळाला किती वेळ लागतो बी नळाला अठरा तास लागतात अठरा लिटर पाणी भरायला म्हणजे एका तासामध्ये बी हा एकच लिटर पाणी भरत असेल पहा ए आणि बी दोन्ही नळ मिळून तीन लिटर पाणी भरतात एकटा बी एक लिटर पाणी भरतो म्हणजे एकटा एकटा ता, एका तासामध्ये किती पाणी भरत असेल मग तर दोघं मिळून तीन लिटर बी एक लिटर म्हणजे ए दोन लिटर म्हणजे एकटा ए एका तासामध्ये दोन लिटर पाणी भरतो एकूण पाणी अठरा लिटर भरायचं असेल तर दोन लिटर प्रमाण बे बे ब्याण्णव मे अठरा म्हणजेच नऊ तास वेळ लागेल एकट्या बी ला तो हौद भरण्यास नऊ तास वेळ लागेल यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण तर पहा अतिशय महत्वपूर्ण असे हे सर्व प्रश्न आहेत आणि हा आपला शेवटचा प्रश्न आहे तर या प्रश्नामध्ये नेमकं काय आहे समजून घेऊयात ए नळ बी नळ सी नळ एकत्रपणे दहा तासामध्ये हौद भरतात एकटा ए नळ वीस तासामध्ये एकटा बी नळ चाळीस तासामध्ये हौद भरतात तर एकटा सी नळ किती तासामध्ये हौद भरेल तर दिलेल्या माहितीनुसार दहा चाळीस वीस या सर्वांचा जो लसावी येतो तो लसावी आहे चाळीसच म्हणजे कॅपॅसिटी आहे हौदाची चाळीस लिटर हे सर्व समजायचं आहे आपल्याला गणित सोडवण्यासाठी सोप्या पद्धतीनं तर ए नळ बी नळ आणि सी नळ एकत्र जर चालू केले तर हे दहा तासामध्ये भरतात म्हणजे यांची एका तासामध्ये भरण्याची जी कॅपॅसिटी आहे तिघांची मिळून ती आहे दहा तासामध्ये चाळीस लिटर म्हणजे तिघांची मिळून एका तासामध्ये ते चार लिटर पाणी भरतात आता या ठिकाणी पहा ए नळा ए नळाला एकट्या ए नळाला किती वेळ लागतो ए नळाला तर तो वीस वी तास घेतो म्हणजे एका तासामध्ये किती पाणी भरत असेल दोन लिटर एकट्या बी नळाला किती वेळ लागतो तर त्याला पण चाळीस तास लागतो म्हणजे एका तासामध्ये तो किती पाणी भरेल तर एक लिटर कारण चाळीस लिटर भरायचं आहे तर पहा एकटा ए एका तासाला दोन लिटर पाणी भरतो एकटा बी एका तासाला एक लिटर पाणी भरतो आणि ए बी सी मिळून चार लिटर भरतात मग या दोघांचं मिळून किती झालं तीन लिटर पाणी एका तासाला म्हणजे एकटा ता सी नळ एक तासामध्ये एक लिटर पाणी भरत असेल कारण हे एक एक दोन तिघांचं मिळून चार लिटर तर सीला एक तासामध्ये एक लिटर पाणी चाळीस लिटर भरायचं असेल तर चाळीस भागिले एक म्हणजे चाळीस तास वेळ लागेल म्हणजेच एकट्या सीला सी नळाला हौद भरण्यासाठी चाळीस तास वेळ लागेल तर या पद्धतीनं कोणताही प्रश्न आपण सेकंदामध्ये सोडवू शकतात जर तुम्हाला फ्रीमध्ये व्हिडिओ कोर्स पाहिजे असेल फ्री व्हिडिओ कोर्स तर व्हॉट्सअप करा अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस या नंबरवर आणि प्लेस्टोर ऍपची लिंक अगदी सहज घ्या स्टोर ॲप यामध्ये सर्व चैप्टर्स अगदी चैप्टर वाइज आणि याच पद्धतीनं प्रत्येक प्रश्न सोडवण्याच्या वेगवेगळ्या ट्रीक सहज शिका धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच